मेहंदी आर्टिस्ट बाय कोमल चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर हे सगळं काय तुम्ही विचार करत असाल, तर मी चॅनल घेऊन येते, चॅनलवर मी घेऊन येते नेल आर्टचा कोर्स। हा तुम्ही म्हणता होता मेहंदीचा ठेवला थोडासा, मी मेहंदीचा पण कंटिन्यू करणार आहे आणि आता नेल आर्ट एकदम बेसिक छोट्या छोट्या गोष्टी पासून तुम्हाला क्लिअरली सांगणार आहे। आता हे जे मी आहे हे सगळे इन्स्ट्रुमेंट नेल आर्ट क्लास साठी काय काय लागतात ते इंट्रोडक्शनच मी आज कंटिन्यू करणार आहे। क्लासला अगदी बेसिक पासून स्टार्ट करणार आहे ते एक्स्ट्रा बेसिक टू ऍडव्हान्स कम्प्लिटली मी हा कोर्स कम्प्लीट करणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी मी आज सगळं मटेरियल तुम्हाला दाखवणार आहे की टूल्स काय काय युज करतो आपण, नेल आर्ट कसे करायचे असतात, काय करायचं, काय टूल वापरायचे, कोणते प्रोडक्ट असतात, कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले जातात आणि एकदम कमी भांडवलामध्ये तुम्ही जास्त उत्पन्न करू शकता। जसं मेहंदीचं रिलेटेड मी तुम्हाला काही व्हिडिओ आता शेअर करेल, आता थोडासा टाइम मला भेटलेला आहे त्यामुळे मी आता तुमच्याशी जास्त कनेक्टेड होते आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवते आणि खूप शिकण्यासारखं आहे नेल आर्ट आणि आत्ताचा सध्याचा ट्रेंड चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला अगदी छान बेसिक पासून स्टार्ट करणार आहे। तर जाणून घेऊयात की आपल्या नेल आर्टच्या क्लाससाठी अगदी छोटे छोटे म्हणजे कमी भांडवलामध्ये काय काय आपण टूल्स खरेदी करू शकतो आणि आपला कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्नाचा बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो। चला तर मग बघूयात आपले प्रोडक्ट काय काय लागतात। तर सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत हे बघा, हे जे आहेत हे सर्व टूल्स आहेत। ह्या टूल्स मध्ये याला म्हणतात क्युटिकल कटर। क्युटिकल कटर हा एक्स्ट्राचे जे नेल्स असतात आपले ते कट करण्यासाठी आपण याचा युज करतो। क्युटिकल कटर झाल्यानंतर ना याला म्हणतात फायलर। फायलर हे तीन टाईपचे असतात, राऊंड शेप मध्ये, स्ट्रेट शेप मध्ये आणि हा स्पंजी टाईप मध्ये असतो। याला म्हणतात डॉटिंग टूल। डॉटिंग टूल्सचे हे जे असतात हे छोटे मोठे असे साईजनुसार आपल्याला जे आर्ट करायचे त्याच्यावर डिपेंड आहे आपण कोणतं टूल आहे ते आपण नंतर ना आपण एका एका व्हिडिओमध्ये बघूच आर्ट करताना की आपल्याला कोणता युज केला जातो कोणता नाही। ओके, याला म्हणतात क्युटिकल पुशर। क्युटिकल पुश करण्यासाठी हे बघा अशा प्रकारे क्युटिकल पुश करण्यासाठी याचा वापर केला जातो। याला म्हणतात वुडन स्टिक। जे एक्स्ट्रा जे आपण जर जो ग्लू चिटकवलेला असतो तो काढण्यासाठी वगैरे आपण हा वुडन स्टिक यूज करतो। ही स्मॉल साईजची असते आणि याच्यामध्ये मोठी साईज पण असते पण आपण स्मॉलच साईज यूज करतो। त्यानंतर ना आपल्याला ती वॅक्स पेन्सिल, जे स्टोन आपण यूज करतो, जे स्टोन वगैरे असतात ब्रायडल नेलसाठी, आपण ब्रायडल नेल आर्टसाठी जे स्टोन उचलण्यासाठी आपण याचा उपयोग करतो। याचा उपयोग कसा करतो आपण दाखवते मी थोडंसं। हे बघा, आता समजा हे माझ्याकडे छोटे छोटे स्टोन आहेत तर आता हे मला हाताने आपण नाही बोटाने उचलू शकत, तर वॅक्स पेन्सिलने असे उचलायचे आणि असे नेलवर चिटकवायचे। हे बघा, इझिली आपण यूज करू शकतो आणि असं ठेवू शकतो। ह्यासाठी हे वॅक्स पेन्सिल यूज करतात। त्याच्यानंतर ना सीझर। सीझर ही नेल आर्टची सुद्धा असते, जस्ट माझ्याकडे आता आहे सीझर म्हणून मी तुम्हाला दाखवते। रिबन वगैरे असे कट करण्यासाठी आपण यूज करतो याचा। ओके, डस्टिंग ब्रश। हा आहे डस्टिंग ब्रश। आपण नेल जेव्हा आपण घासतो त्याच्यानंतर जे आपण इथं हे ओरिजिनल जे स्किन आपण नेल घासतो त्यानंतर जो डस्ट इथं क्रिएट होतो तो झाडण्यासाठी हा डस्टिंग ब्रश यूज केला जातो। एकदम छोटे छोटे पार्टिकल्स याच्यामध्ये डस्ट होऊन जातात। त्याच्यामध्ये नंतर ना आले ब्रशेस। ब्रशेसमध्ये तीन टाईप आहे। हा ऑम्ब्रे ब्रश आहे। ऑम्ब्रे ब्रश हे दोन कलर्स आपण बघितले असेल आता हळूहळू तुम्हाला कळेलच। हे बघा, हा ऑम्ब्रे डिझाईन आहे। ऑम्ब्रे ब्रश हा यूज केला जातो हे टेक्स्चर आणण्यासाठी। नंतर आपण डिझाईन मध्ये बघणारच, हे बघा हे पण ऑम्ब्रे। असे खूप टाईपचे तुम्हाला आता मी डिझाईन, नेल्स, ऍक्रेलिक, जेल सगळं दाखवणार आहे। आहे जेल, जेल एक्सटेन्शन ब्रश। जेल एक्सटेन्शनवर ह्याच्यावर ह्याच्यामध्ये हे बघा, याला म्हणतात आयबीडी जेल। आयबीडी जेलचा वापर करण्यासाठी, हे आयबीडी जेल आहे, हे उचलण्यासाठी आपण हा ब्रश यूज करतो। या ब्रशनी हे उचलायचंय। नेक्स्ट मी तुम्हाला पुढे दाखवेलच कसा काय यूज करायचा आहे। त्यानंतर आपण करायचं ऍक्रॅलिक ब्रश। ऍक्रॅलिक नंबर 6 ब्रश यूज करायचा आहे आपण। ऍक्रॅलिक जो ब्रश आहे तो इसफ्लोचा घ्यायचा। हा इसफ्लोचाच आहे, इसफ्लो एक ब्रँड आहे त्याचा तुम्ही यूज करायचा आहे। याच्यानंतर हे डॅपिंग डिश म्हणतात ह्याला, याच्यामध्ये हे मोनोमर टाकलं जातं। क्यू मोनोमर हा हे ऍक्रॅलिक ब्रश डिप करण्यासाठी हे यूज केला जातो। तुम्ही सगळं नोट डाऊन करा कशाला काय म्हणतात। याला म्हणतात क्यूआ मोनोमर, ऍक्रेलिक साठी यूज केलं जातं। याला म्हणतात डॅपिंग डिश आणि ऍक्रेलिक ब्रश नंबर 6।
ओके ह्याच्यामध्ये हे टाकलं जातं ऍक्मोनोमर आणि ह्याच्यामध्ये डीप करून ऍक्रॅलिक नेलाट केलं जातं. तर ते पुढे बघताना सगळं तुम्हाला समजेल. आज फक्त तुम्ही नोट डाऊन करा कुठल्या गोष्टीला काय काय म्हणतात आणि आपण काय काय हे आहे. हे आहे प्लेट. याच्यामध्ये जर तुम्हाला दोन टाईपचे कलर करायचे आहेत तर तुम्ही किती वेळा तुम्ही घेणार त्यासाठी या प्लेटवर आपण कलर घेतो. मग नंतर ते त्याच्यामध्ये ब्रश हे करतो. आता हे बघा हे आहेत ब्रश. याच्यामध्ये तीन साईजचे ब्रश असतात. त्यानंतर आपण याच्यामध्ये ब्रश मध्ये हा कलर घेतो, कोणतंही जेल पॉलिश घेतो आणि मग त्याने आपण नेल आर्ट करतो. त्यासाठी हे असे ब्रश यूज केले जातात आर्टसाठी स्पेशली. ह्याला म्हणतात क्युटिकल कटर. जे आपण क्युटिकल पुश करतो ते कट करण्यासाठी, जे आता बघा मी मगाशी क्युटिकल पुश केलं, आता हे बघा हे कट करण्यासाठी आपण क्युटिकल कटरचा यूज करतो. क्युटिकल कटर आहे याला म्हणतात सॉफ्ट स्पॉन्ज. जसं आता समजा मी हे नेल ओरिजिनल नेल मी थोडस घासलेलं आहे. घासल्यानंतर हा जो स्पंज आहे सॉफ्ट स्पंज म्हणतात तो आता ह्याची ओरिजिनल शाईन आणण्यासाठी आपण यूज करतो. हे बघा कसं घासल्यासारखं दिसतंय. आता हा जो स्पंज आहे सॉफ्ट स्पंजने आपण हे घासायचं, म्हणजे ती ओरिजिनल शाईन परत येण्यासाठी आपण हा यूज करतो. ओके हे बघा ह्यानी आली ओरिजिनल शाईन रिटर्न. ओके त्यासाठी आपण हा यूज करतो. आपण बघूया आता याच्यासाठी आपल्याला नेल वाईप्स लागणार आहेत. नेल वाईप्स हे क्लीन करण्यासाठी, नेलवर एक्स्ट्रा आपला चुकून डिझाईन मध्ये चुकीचा लागला काय लागलं तर हे क्लीन करण्यासाठी नेल वाईप्स यूज करतात. किंवा आधीचं जे नेल पेंट रिमूव्ह करण्यासाठी त्याच्यासाठी यूज करतात. हे आहे ऍसिटोन. ऍसिटोन तर तुम्हाला माहितच असेल, तर तुम्ही नॉर्मली यूज करता जे तुमचं नेल पेंट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी ऍसिटोनचा वापर केला जातो. टावर्स हे इनबिल्ट आर्टसाठी यूज केले जातात. त्यानंतर आपण बघूयात नेल पेंट्स. हे बघा ह्या भरपूर प्रकारच्या नेल पेंट्स आहेत, पण मी तुम्हाला नंतर दाखवेलच. हे बघा जेल पॉलिशेस, मी हा ब्रँड युज करते वेनेलिसाचा. वेनेलिसाचे हे ब्रँड्स आहेत, याला म्हणतात ब्लॉसम जेल. ब्लॉसम जेल आर्ट तुम्हाला दाखवते. ह्या टाईपमध्ये हे ब्लॉसम जेल आर्ट होतं. त्यानंतर हे कॅट आय पॉलिश तुम्हाला दाखवते. कॅट आय बघा हे कॅट आय आहेत. इथे बघा सगळ्या प्रकारचे काय कोणत्या आर्टला काय नाव आहे तिथं सगळे दिलेले आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघा याला काय काय कोणत्या आर्टला म्हणतात. कॅट आय जेल पॉलिश ही सिल्वर कलरची कॅट आय पॉलिश आहे, जी ओरिजिनल नंतर याच्यामध्ये टाकायचं. हे एका मॅग्नेट थ्रू तुम्ही आर्ट करू शकता. हे झाल्यानंतर आपण नेलवर जे काम करतो या क्युटिकल्सला काही डॅमेज होऊ शकतं, काही थोडस कुणाचं ब्लड येऊ शकतं, तर त्यासाठी आपण क्युटिकल ऑइल यूज करतो लास्टला. म्हणजे एक रिलॅक्सेशन भेटतं आणि व्यवस्थित हे होतं. आणि नंतर जो मेन पार्ट आहे तो या पॉलिशेसचा, याला म्हणतात टेम्पररी टॉप कोट, बेस कोट, मॅट कोट आणि प्राइमर एअर ड्राय. या हे टाइप्स कशाला यूज करतात, काय यूज होतात त्याचं तुम्हाला नंतर सांगेल. हे ओरिजिनल नेलवर यूज केलं जातं आणि हे बाकीचे सगळे आहेत ते आपण जेल आर्ट जेव्हा करतो, कोणतेही डिझाईन यूज करतो तेव्हा आपण हे यूज करतो. ह्या बॉटल्स नंतर तुम्हाला युजफुल खूप आहेत. हे आहे ग्लिटर झाल्यानंतर हे आहे मॅट. हे सगळे फॉइल्स आहेत, तीन टाईपचे या फॉइल्स आहेत, याने आपण नेल आर्ट फॉइल आर्ट करू शकतो. त्यानंतर तो म्हणजे नेल्सला. तर तुम्ही तर हे सगळं इंट्रोडक्शन ऐकलं की हे कशाचं यूज करायचा, त्याचा कसं यूज करायचा. मेन आपला पार्ट आहे हाफ कव्हरेज नेल आणि फुल कव्हरेज नेल्स. ओके फुल कव्हरेज नेल्स म्हणजे एक्सटेन्शन, टेम्पररी एक्सटेन्शन करण्यासाठी आपण फुल कव्हरेज नेल यूज करतो. ह्यामध्ये बघा 10 टाईप्स असतात, म्हणजे 10 साईजेस असतात, कव्हरेज एक्सटेन्शन असतात. आणि हे हाफ कव्हरेज म्हणजे एल नेल आर्ट जे आहेत ते जेल एक्सटेन्शन आणि ऍक्रॅलिक साठी यूज केले जातात. हे बघा हे हाफ कव्हरेज म्हणजे ह्याला हाफच आहे, म्हणजे हे हाफ मध्येच तुम्ही असं लावायचं असतं हे, आणि मग इथं ऍक्रॅलिक आणि जेल कोट करायचा असतो याला. ओके ह्याच्याशी नंबर असतात, इथे नंबर साईज लिहिलेली असते. इथे बघा एकदम दोन असं, हे बघा एकदम छोटासा इथं दोन लिहिलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे असतात हे नंबर्स. ओके त्याच्यानंतर आपण बघणार आहे आता ड्रिल मशीन जास्त करून ऍक्रॅलिक एक्सटेन्शन, आपण जेव्हा जेल एक्सटेन्शन ऍक्रॅलिक एक्सटेन्शन जेव्हा आपण करतो ते रिमूव्ह करण्यासाठी आपण रिमूव्हल कॅप यूज करतो. आणि त्याच्यावर जो लेअर असतो तो आपण ह्यांनी काढतो.
एक्स्ट्रा जेव्हा घासायचा असतो ना फळ आपण हे नाही करत त्यामध्ये घेतो. आणि सर्व याच्यामध्ये मेन जे आपल्याला आहे ती यूव्ही लॅम्प. यूव्ही लॅम्प कशा काय करते, यूव्ही लॅम्प आपलं जे जेल एक्सटेन्शन जेल आर्ट आपण जे करतो आपण ज्या नेलपॉलिश ह्या अशा कितीही उघड्या ठेवल्या तरी ह्या वाळत नाही. या जेव्हा आपण यूव्ही लॅम्प मध्ये जेव्हा सिक्युअर करतो तेव्हाच ह्या वाळतात. ओके, हे झालं यूव्ही लॅम्प. याच्यामध्ये 3090 मध्ये आपण सिक्युअर करतो. हे नंतर तुम्हाला आर्ट मध्ये मी दाखवेलच. ओके, आता याच्यामध्ये खूप ब्रँड असतात म्हणजे वॅनालिसा मध्ये जेल पॉलिशेस मध्ये शील्स आहे, वॅनालिसाचा आहे, असे भरपूर एक दोन एक्झाम्पल एक्सेट्रा एक्सेट्रा भरपूर आहेत. तर मी वॅनालिसाचा युज करते. वॅनालिसाचा जो आहे तो अफोर्डेबल प्राइस मध्ये आपल्याला भेटतो. माझ्याकडे 60 शेड्स आहेत. हे बघ अशा प्रकारचे हे शेड्स असतात. तर आपण रोज जे आर्ट बघणार आहे ते याच जेल पॉलिशेसनी बघणार आहेत. सेम डिझाईन्स वगैरे थोडस मिक्सअप कलर कसा करायचा, काय आर्ट कशा करायचा हे सगळं याच्या थ्रू बघणार आहे आपण. आपण हा ब्रँड घ्यायचा आहे वॅनालिसा, हा युज करणार आहे आपण. ओके, चला तर मग या अशा सगळ्या प्रकारचा मी आर्ट केलेला आहे. तर तुम्ही ट्राय करा, माझ्यासोबत तुम्ही क्लास शिका. आणि बाहेर इतकी फी आहे पण इथं मी तुम्हाला काही फ्री मध्ये तुम्हाला हा जो क्लास आहे तो शिकवणार आहे. माझ्यासोबत रोज व्हिडिओज बघा. आम्ही तुम्हाला एक एक पार्ट म्हणजे तुम्ही एक एक ह्याचं नाव लिहून घ्या, पार्ट करा, कशाला काय म्हणतात कशाला काय म्हणतात. आणि तुम्हाला जर एनी डाऊट अजून असतील तर तुम्ही मला क्वेश्चन करू शकता, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकते, तुम्हाला अँसर करू शकते. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. चला, बाय बाय.